गिरायकांची कमी नसते. आता आमचं दुकान चांगलं चालू आहे, गिरायकांचे कमी नाही आहे, पण ओरिजिनल गिरायक काही कुठे दिसत नाही आहे. इंग्लंडमध्ये, युकेमध्ये 10 डॉक्टरपैकी 4 ते 5 डॉक्टर भारतीय आहेत. आणि आज आपल्याला विश्वगुरु बनायची कल्पना आपल्या मनामध्ये आहे, पण विज्ञान, तंत्रविज्ञान आणि भौतिक विकासाच्या बरोबर आपली इतिहास, संस्कृती आणि विरासत, रामायण महाभारतापासून भगवद्गीतेपासून असणारे विचारधन आणि घरी आपल्या परिवार पद्धतीतून, शिक्षण पद्धतीतून मिळणारे मूल्याधिष्ठित संस्कार. मला आठवण होते, आपल्या खामगावला आपल्या संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते धीर सहस्त्रबुद्ध, त्यांनी एक जीवन मूल्य म्हणून पुस्तक लिहिलं आहे. ते जीवन मूल्य कोणती आहे? खरं बोललं पाहिजे, क्षमाशील राहिलं पाहिजे, मोठ्या व्यक्तीचा आदर सन्मान केला पाहिजे, छोटे छोटे जे गुण आहेत त्याचा संबंध मूल्यांशी आहे, आणि मूल्य जर ग्रहण करायचे असेल त्याचा संबंध संस्काराशी आहे, आणि संस्काराचा संबंध प्रेरणेशी आहे, आणि प्रेरणेचा संबंध विचाराशी आहे, आणि विचाराचा संबंध पुस्तकाशी आहे. ज्याच्यामुळे नॉलेज जे आहे हे ट्रान्सफॉर्मेशन जे होणार आहे ते ट्रान्सफॉर्मेशन करण्यामध्ये त्याची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. मला माहिती नाही की गर्दे वाचनालयामध्ये आता डिजिटल लायब्ररी आहे की नाही आहे, त्यामुळे आता इथे वाचणाऱ्या माणसाला जगातली सगळी माहिती मिळणार आहे. आणि त्यामुळे ज्या संस्थापकांनी, ज्या भावनेनी या वाचनालयाची स्थापना केली होती, ते ज्ञानार्जन, ज्ञानाचा प्रसार आणि भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासत याच्या आधारावर असणारा तो इतिहास ज्याचा संबंध आपल्या सामाजिक आणि राष्ट्रीय जीवन पद्धतीशी आहे, आपल्या संस्काराशी आहे, त्याचं पेनिट्रेशन भविष्याच्या पिढीमध्ये किती यशस्वीपणे होतं ते खऱ्या अर्थाने, याचं खऱ्या अर्थाने मूल्यांकन होणार आहे. आणि त्यामुळे गर्दे वाचनालयाकरता ज्या अनेक लोकांनी आपल्या आयुष्यात अनेक वर्ष खर्च केली, त्यातल्या जुन्या पिढीच्या लोकांना मी ओळखत नाही, भास्करावांपासून ओळखतो, कारण भास्करराव त्यावेळी या वाचनालयाच्या बाबतीत, भास्करावांमध्ये उद्यमशीलता होती, उपक्रमशीलता होती, आणि समाजाबद्दल आपण काही दिलं पाहिजे ही भावना होती. जुने प्रचारकही होते ते, उत्तर प्रदेशात मला वाटतं त्यावेळी माझ्या आठवणीप्रमाणे ते प्रचारक होते. आणि नेहमी एक संस्कार मिळाला सगळ्यांना, प्रचारकांना आणि स्वयंसेवकांना, की मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम. म्हणजे समाजाची सेवा कशी करता येईल, समाजाचं सामाजिक आर्थिक परिवर्तन कसं करता येईल, समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसाला, ज्याला राहायला घर नाही, खायला अन्न नाही, शरीरावर कपडा नाही, त्याची सेवा करून त्याला रोटी, कपडा आणि मकान कसं मिळवून देता येईल. आणि त्यामुळे राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही आहे. जी राजकारणाची आजची प्रचलित व्याख्या आहे, दॅट इज नॉट द मिनिंग ऑफ पॉलिटिक्स. वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स. राजकारण म्हणजे राष्ट्रकारण, समाजकारण, विकासकारण आणि सेवाकारण. पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. आणि म्हणून त्या काळामध्ये जे समाजकारण आणि सेवा होती ते राजकारण होतं. स्वातंत्र्याकरता देशभक्तीच्या भावनेने आपल्या प्राणाची आहुती आणि बलिदान देणारे जे क्रांतिकारी आणि देशभक्त होते तेही राजकारणच होतं. आज फक्त जे सत्ताकारण आहे ते राजकारण आहे असं काही वेळा ॲप्रिहेन्शन आहे. त्यामुळे आपल्या समाजाला प्रगल्भ बनवण्याकरता आणि देशाला विश्वगुरु बनवण्याकरता भविष्यातल्या तरुण पिढीला ज्ञानाने परिपूर्ण, संस्काराने परिपूर्ण आणि भौतिकवाद आदामध्ये खऱ्या अर्थाने आर्थिक प्रगतीनेही पुढे, एकीकडे संस्कारही पाहिजे आणि दुसरीकडे विज्ञान पण पाहिजे. ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन ही शक्ती आहे. फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी बदलतात आहेत. माझ्याकडे काल अजिम प्रेमजींना ते म्हणाले, मला तुमच्या हायड्रोजनमधल्या गाडीत बसायचं आहे. मी हायड्रोजनवर चालणारी गाडी याकरता वापरतो की मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, पेट्रोल डिझेलचा पर्यायाबद्दल बोलत असतो. तर मी एकदा म्हटलं की पाण्यातून हायड्रोजन निघेल आणि हायड्रोजन गाडी चालेल तो दिवस आता दूर नाही.
मी जेवत असताना माझ्या पत्नीने मला प्रश्न विचारला की पाण्यातून आणि कचऱ्यातून हायड्रोजन तयार होईल आणि गाडी चालेल असं तुम्ही म्हणता, पण माझाच विश्वास बसत नाही तर लोकांचा कसा बसेल? तर मी लगेच विक्रम किर्लोस्कर टोयाटोचे चेअरमन होते इंडियाचे, त्यांना फोन केला. म्हणलं, विक्रम, ॲट एनी कॉस्ट मला हायड्रोजनवर चालणारी गाडी पाहिजे. म्हणलं, सर, इट्स इम्पॉसिबल. म्हणलं, आय डोंट नो, देर इज नो वर्ड इन माय डिक्शनरी इम्पॉसिबल. इम्पॉसिबल मीन इट इज पॉसिबल. आय एम पॉसिबल, तुला आणून दे मला. त्यांनी मला जपानमधून गाडी आणली टोयाटोची, तिचं नाव आहे मिराई. मिराईचं हिंदी मिनिंग आहे भविष्य, फ्युचर. आणि म्हणून जे 50 वर्षानंतर होणारी प्रगती आणि विकासाची जी टेक्नॉलॉजी आहे, जी फ्युचरिस्टिक विजन आहे, भविष्यातली दृष्टी आहे, भविष्यातली टेक्नॉलॉजी आहे, भविष्यामधलं जे काम आहे ते तुम्हाला पुस्तकातून, ज्ञानातून, आता इंटरनेटमधून मिळणार आहे. आणि त्यातून केवळ विज्ञान आणि भौतिक विकास याचीच प्रगती होता कामा नये. तर त्याच्याबरोबर आपल्या विश्वामध्ये आपली सगळ्यात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपली मूल्याधिष्ठित संस्कार पद्धती. आर्थिक प्रगती झाली पाहिजे, औद्योगिक प्रगती झाली पाहिजे, पण समाज देखील सुखी, समृद्ध, संपन्न झाला पाहिजे. मराठीमध्ये एक सुंदर कविता आहे, लिमे नावाच्या कवयित्रींनी पुण्यातल्या त्यांनी केली, त्याच्यावर श्रीधर फडकेंनी एक सुंदर गाणं केलं आणि त्यात घराची व्याख्या सांगितली आहे त्यांनी. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिवाळा, नकोच नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी. अश्रूतूनही प्रीत झिरपावे, नकोच नुसते पाणी. मी एका घरी गेलो होतो, त्याने मला सांगितलं, आता सगळं काही आहे पण घरात सुख नाही आहे. आम्ही पहिले लहानशा घरात राहत होतो, 500 स्क्वेअर फूट मध्ये 4 मुलं 2 मुली, पती पत्नी. गरिबी होती, घरात स्कूटर पण नव्हती, पण आम्ही आनंदी होतो. आता बंगला बांधला, मर्सिडीज आहे, 6 गाड्या आहेत, संपन्नता आहे, सुना आहेत, मुलं आहेत, सगळं काही आहे, पण घरात आनंद नाही आहे. आनंद हा विकत मिळू शकत नाही, समाधानाचा कुठे लिलाव होत नाही. त्यामुळे आनंद समाधान हे जे आहे मान्यावर मिळतं आणि ते सेणण्याकरता माणसाची प्रगल्भता आणि त्याच्या जीवनाचं व्यक्तित्व आणि त्याच्या ठाई असणारी गुणवत्ता ही विकसित होण्याची गरज आहे. विवेकानंदांनी सांगितलं होतं की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. खाली पोटाला कुठलंही तत्वज्ञान शिकवलं जाऊ शकत नाही. पण साधन आणि संपत्ती हे जीवनातलं साधन आहे, पण हे ध्येय नाही आहे. आणि म्हणून वैचारिक संस्कार जे आहेत त्याच्यात वाचनालयाचं कार्य खूप मोठं आहे. गर्दे वाचनालयाच्या माध्यमातून हे कार्य नक्कीच होत राहील असा मला विश्वास आहे. वाचनालयाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, गोकुलजींच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना, याआधी ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांना त्यांना अभिवादन करतो, या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज आनंदाची गोष्ट आहे की गोकुल शर्मा यांचा अमृत महोत्सव आहे. मी आता चैनसुख संचितीला म्हणत होतो की आपण आता काही तरुण नाही राहिलो. कधी पण माणसाला आपल्या वयाचं नेहमी विस्मरण होत असतं. याचं कारण तो 20व्या वर्षी जसा वागतो तसा 60 वर्षानंतर देखील तसाच वागायचा प्रयत्न करतो, कारण त्याला वाटतं की मी तसाच आहे, पण परिस्थिती मात्र तशी नसते. गोकुल शर्मा माझ्यावेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष होते जिल्ह्याचे. आणि किती नावं घ्यावी, केशवराव बाहेकर नाही आहेत, किसनलाल संचित, आपले अनेक त्यावेळची जी कार्यकर्ते होती ज्यांनी जनसंघाच्या काळात विशेषतः या जनसंघाचं काम, या जिल्ह्यात काम करण्याकरता प्रवाहाच्या विरुद्ध काम केलं. तेव्हा मान सन्मान प्रतिष्ठा नव्हती, निवडणुका हमखास हरल्या जायच्या. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यात चिखलीमध्ये असेल, मेहकरमध्ये असेल, बुलढाण्यात असेल, मलकापूरमध्ये असेल, प्रवाहाच्या विरुद्ध अर्जुनराव, किसनराव
भगवी टोपी घालून पूर्ण या जिल्ह्यात लोक दिसायचे. त्यांनी कधी मान सन्मानाची प्रतिष्ठेचा विचार केला नाही. विचाराकरता, देशाकरता, समाजाकरता अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान केलं, पण जेव्हा दुकान चालायला लागतं तेव्हा गिराईकांची कमी नसते. आता आमचं दुकान चांगलं चालू आहे, गिराईकांचे कमी नाही आहे, पण ओरिजिनल गिराईक काही कुठे दिसत नाही आहे. पण जे आज आहेत त्या माझ्यासारख्या लोकांनी हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आजचा दिवस जो आम्हाला पाहायला मिळाला तो केवळ आमच्या कर्तृत्वामुळे नाही, तर असंख्य लाखो कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरोधात, सत्तेच्या विरोधात आणीबाणीमध्ये दोन दोन वर्ष तुरुंगवास सहन केला, अनेक आपत्त्या सहन केल्या, आंदोलनं केली, लाठ्या खाल्ल्या. त्या अनेक लोकांच्या बलिदानातून, तपश्चर्येतून आज आम्ही खऱ्या अर्थाने सत्तेमध्ये पोहोचलो आहोत. आणि आम्ही जरी शिखरावर असलो तरी या सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी स्वतःला पायव्याचं गाडून घेतलं नसतं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिखरावर जाण्याची संधी कधीच मिळाली नसती. म्हणून आम्ही जे काही आहोत त्यांच्यामुळे. त्याच फळीतला